भर उन्हाळ्यातही अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे दक्षिण पुणे परिसरातील कात्रज भागात येणाऱ्या कात्रज कोंडवा रस्ता, दत्तनगर, भारतनगर, वागजाई नगर, जाधव नगर, राजीव गांधी नगर, सुखसागर नगर या परिसरामधील महिला आणि नागरिक पुरतेच हैराण झाले आहेत. याबाबत वेळोवेळी पाणी पुरवठा विभागाला निवेदन देऊनही प्रशासन याची दखल घेत नाही. यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता या समस्येकडे कायम डोळेझाक करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली कात्रज कोंडवा रस्त्यावरील प्रगती चौकातील शिवगोरक्ष मैदानावरून थेट महादेव नगर येथील पाण्याच्या टाकीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. Hey, man!